हेलो। हेलो। हेलो, आवाज येतोय माझा? मित्रांनो, हाय कीर्ती, हाय विजय, हाय प्रणव, एकता, गुड इवनिंग टू ऑल। हाय स्वरा, हाय श्रद्धा। हाय समर्थ, गुड इवनिंग टू ऑल। गुड इवनिंग टू ऑल। गुड इवनिंग टू ऑल। चला चला, आज आपल्याला समोरचा पोर्शन बघायचा आहे, बरोबर आहे? ज्यामध्ये आपल्याला भरपूर गणित बघायचे आहेत आज, ठीक आहे? जेवढे पटापट गणित आपल्याला बघता येईल तेवढे पटापट गणित आज आपल्याला बघायचे आहे, कारण आपल्याला मॅथचा खूप मोठा पोर्शन कव्हर करायचा आहे, ठीक आहे? चला आता स्टार्ट करूया। आज आपण नवन नवीन सेशन सुरू करणार आहे, ठीक आहे? नवीन सेशन मध्ये आज आपण जो सेकंड आपला टॉपिक आहे, बरोबर आहे, पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया, बरोबर आहे? पूर्ण संख्या तुम्हाला माहित आहे, पूर्ण संख्या, बरोबर आहे? तर आपण इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतो, बरोबर आहे? फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन आणि ॲडिशन, ठीक आहे? बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार या गोष्टीबद्दल आपल्याला थोडक्यात इथं आता जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे? चला स्टार्ट करूया। स्टार्ट करण्या अगोदर सगळेजण आलेत का? ओके, 14 जण झालेले आहेत, ठीक आहे? राघव आलेला आहे का? राघव, हा राघव आलेला आहे ना? हाय यू अंजली, गुड इवनिंग। ओके राघव, हाय मयुरेश। चला चला स्टार्ट करूया, ठीक आहे? आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेशन थोडासा इम्पॉर्टंट आहे आपला, कारण आज पण आपल्याला एकदम फास्ट मध्ये, मॅरेथॉन मध्ये पटापट अशी आपल्याला काय करायचे आहेत? गणित बघायचे आहे, ठीक आहे? जे आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि आपल्याला पटापट सोडवले म्हणजे आपला मॅथचा सिलेबस, आपला रिव्हिजन हे आपलं पूर्ण होईल, ठीक आहे? बघा आपण रिव्हिजन सुद्धा घेतोय, बरोबर आहे ना? मॅथ तर आपण बघितलं, सोबत आपण काय करतोय, रिव्हिजन पण घेतोय, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे। रिव्हिजन पण आपण घेतोय, ठीक आहे? आता बाकी बघा, कुठंच रिव्हिजन होत नाही, बाकीच्या कुठल्याच क्लासवर रिव्हिजन होत नाही, ठीक आहे? इथं रिव्हिजन पण होणार आहे, त्यानंतर एक्झाम पर्यंत आपण रिव्हिजन पण घेणार आहे। आपण जेवढं काही आपल्याला करता येईल, जेवढं तुम्हाला मॅक्झिमम मार्क त्या एक्झाम मध्ये मिळवता येईल, काय करता येईल आपल्याला त्यासाठी, ते सगळे प्रयत्न आपण आपल्या या ऍपवर करणार आहे, ओके? चला स्टार्ट करायचं आहे सगळ्यांनी, सगळे आले असतील आय होप, ठीक आहे? 14 जण आलेले आहेत, बाकीचे आता हळूहळू येतील, तर आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। हाय वैदेही बेटा, चला वैदेही पण आलेली आहे। कोण कोण आलेले, एकदा नाव घेतो मी, म्हणजे तुम्ही म्हणता की सर तुम्ही नाव घेत ना। एकता, विजय, श्रद्धा, समर्थ, प्रणव, स्वरा, कीर्ती, हिमांशु, राघव, स्वराज, मयुरेश, रुद्र, जतीन, युवांजली आणि वैदेही। ग्रेट, चला पटापट चला स्टार्ट करायचं आहे। तर बघा, आणि ज्यांची फीज बाकी आहे किंवा ज्यांनी कोर्स अद्याप जॉईन केलेला नाही आहे, त्यांनी पटकन कोर्स जॉईन करा, ठीक आहे? किंवा ज्यांच्याकडे फी पेंडिंग आहे त्यांनी पटकन फीज वगैरे
पेड करून टाका, ठीक आहे? चला आपण स्टार्ट करूया आजच्या आपल्या सेशनला. तर बघा, स्टार्ट करण्या अगोदर ना एक लक्षात घ्या, स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला माहित असेल, बघा लक्षात घ्या, आपण जर या 30 ला 15 ने जर डिवाइड केलं, बघा या 30 ला जर आपण 15 ने जर डिवाइड केलं, बरोबर आहे, तर काय आन्सर येईल बघा. 15 वनचा 15, 15 टूचा 13, इथं 2 लिहिणार आपण, इथं 30 सबट्रॅक्ट करणार 0 0, असं आपलं येणार, बरोबर आहे. म्हणजे काय केलं बघा, आपण ज्यावेळेस या 15 ने काय केलं, या 30 ला आपण डिवाइड केलं, बरोबर आहे, तर आपलं उत्तर आलं 2, बरोबर आहे. जर आपण याचा आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, हे 30 मिळणार आहे. म्हणजे काय, आता लक्षात घ्या इथं, पुन्हा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय इथं, ठीक आहे, बघा. आता कशाला काय म्हणायचं ते एकदा लक्षात घ्या, बरोबर आहे. हे जे 15 आहेत याला आपण मराठीमध्ये भाजक म्हणतो, भाजक मराठीमध्ये, हा मराठीमध्ये काय म्हणतो याला आपण, भाजक म्हणतो, ठीक आहे, याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, भाजक म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर बघा हे दिसते तुम्हाला, याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, तर याला आपण भागाकार, म्हणजे काय उत्तर आलं आपलं, याला आपण भागाकार असं म्हणतो, बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण, भागाकार असं म्हणतो, आले लक्षात तुमच्या. त्यानंतर बघा हे झालं आपलं, ठीक आहे, आणि ज्याला आपण भागितलं, बरोबर आहे, ज्याला आपण भागितलं तो म्हणजे भाज्य, म्हणजे हे 30 का आहे, भाज्य, बरोबर आहे, 30 का आहे, भाज्य, लक्षात घ्या आता. आणि खाली तुम्हाला ते 0 0 दिसते की नाही, 0 0, त्याला काय म्हणायचं, बाकी, याला काय म्हणायचं, बाकी, ठीक आहे, हे लक्षात घ्या आता, कारण हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता बघा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, बरोबर आहे, हे झालं सिंपल आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या, हे तर झालं आपलं कशामध्ये, तर मराठीमध्ये, ठीक आहे. ज्यानं भागतो त्याला भाजक म्हणायचं, ज्याला भागितलं त्याला भाज्य म्हणायचं, जे काय उत्तर आलं त्याला भागाकार म्हणायचं, आणि खाली जे काय उरलं त्याला बाकी म्हणायचं, बरोबर आहे. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं बघा, ज्यानं आपण डिवाइड केलं त्याला डिवायझर म्हणायचं, हे इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, याला डिवायझर, ज्यानं डिवाइड केलं त्याला डिवायझर म्हणायचं, बरोबर आहे. ज्याला डिवाइड केलं, ज्यानं डिवाइड केलं ते डिवायझर, ज्याला डिवाइड केलं त्याला काय म्हणायचं, डिविडंड. बघा डिविडंड हे आहे डिविडंड, ठीक आहे. बाकी म्हणजे रिमाइंडर, हे झालं आपलं रिमाइंडर, आणि हा झाला आपला कोशियंट म्हणजे भागाकार. कोशियंट म्हणजे भागाकार, कोशियंट म्हणजे काय तर भागाकार, लक्षात घ्या. आता बघा काय झालं, हा जो भाजक आहे आणि हा जो काय आपण याला डिवायझर म्हणतो, याचं आणि याचं जर आपण गुणाकार केला, बघा भाजक गुणाकारामध्ये जर आपण भागाकार घेतला तर आपल्याला जे काय मिळतं ते काय असणार, ते भाज्य असणार, भाज्य, ठीक आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही या 30 ला 15 ने भागितलं, उत्तर 2 आलं, 30 ला 15 ने भागितलं म्हणजे उत्तर आपलं काय आलं, 2 आलं, पण 15 आणि 2 चा गुणाकार केला तर तुम्हाला 30 मिळते, म्हणजे तुम्हाला भाज्य मिळतं. म्हणजे आपण म्हणू शकतो भाजक गुणाकारामध्ये भागाकार बरोबर काय येणार, आपलं भाज्य, ओके. हे लक्षात घ्यायचं आहे, सिंपल आहे, तेवढं काय आपलं हे अवघड किंवा वेगळं असं याच्यामध्ये काहीच नाही आहे, ठीक आहे. या गोष्टी लक्षात घ्या आणि समोरच्या गोष्टी मला सांगा. चला पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर, सांगा आता काय तुम्हाला करता येईल तर सांगा पटापट. काय उत्तर असेल याचं? पटकन सांगा.
चला बघा आता सांगतो तुम्हाला काय आपला क्वेश्चन. बघा, भागाकाराच्या एका उदाहरणामध्ये भाजक 51 असेल. भाजक काय असेल? 51 असेल. भाजक म्हणजे काय? ज्यानं भागितलं तो, बरोबर आहे, त्याला आपण डिवायझर म्हणतो, तो 51 आहे. भागाकार 16 असेल, बरोबर आहे. भागाकार म्हणजे काय आहे तर क्वेश्चन, किती आहे? 16 आहे. बाकी 27 आहे, म्हणजे रिमाइंडर किती आहे? 27 आहे. तर भाज्य असणार म्हणजे बघा, इथलचं काय असते, याला आपण काय म्हणतो? याला आपण भागाकार म्हणतो. इथलच्याला काय म्हणतो? इथलच्याला आपण भाजक म्हणतो. इथलच्याला काय म्हणतो आपण? इथलच्याला आपण भाज्य म्हणतो, बरोबर आहे ना? भाज्य. आणि जे काही उत्तर येते खाली आपलं सबट्रॅक्शन करून, त्याला आपण काय म्हणतो? इथं जे काही उरते त्याला काय म्हणतो आपण? बाकी म्हणतो, बरोबर आहे. मग तुम्हाला बघ काय काय दिलेलं आहे लक्षात घ्या, ठीक आहे. आता ह्या गोष्टी लक्षात घेण्या अगोदर मी इंग्रजी मधला प्रश्न वाचून दाखवतो. इफ द डिवायझर इज 51, डिवायझर म्हणजे हा, बरोबर आहे, किती आहे? 51 म्हणजे भाजक 51 आहे. क्वेश्चन म्हणजे काय? भागाकार किती आहे? 16 आहे, बरोबर आहे. आणि रिमाइंडर किती आहे? 27. रिमाइंडर किती आहे इथं? 27 म्हणजे इथं 27 आहे. देन फाइंड द डिविडेंड. डिविडेंड म्हणजे इथला, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कसं करायचं तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस तुम्ही याला भागता त्यावेळेस काय होते? भागाकार येतो आणि काहीतरी रिमाइंडर राहते. मग काय करायचं तुम्हाला माहित आहे? या दोघांचा गुणाकार, बरोबर आहे ना? भाजक गुणाकारात भागाकार, बरोबर आहे. भाजक गुणाकारामध्ये भागाकार, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित, त्याच्यामध्ये आपल्याला बाकी ऍड केलं की तुम्हाला भाज्य मिळतो, बरोबर आहे. मग भाजक किती आहे? तर भाजक आहे आपला 51 इनटू भागाकार किती आहे? 16. 27 त्याच्यामध्ये ऍड करा. आता अगोदर काय करायचं? बोर्ड मास्टर रूल लक्षात घ्या, बरोबर आहे ना? बोर्ड मास्टर रूल काय सांगतो? अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं सांगतो. मग करा मल्टिप्लिकेशन, 51 इनटू 16, बरोबर आहे. 6 1 चा 6, 6 5 चा तुम्हाला माहिती, 6 5 30, 30 0. त्यानंतर काय येईल? 1 1 चा 1, 1 5 चा 5 करा. 6 1 8, बरोबर आहे. याच्यामध्ये आता काय करायचं? 27 ऍड करायचं, कारण याचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 8 1 7 प्लस 27 ऍड करा, किती 27 ऍड करा त्याच्यामध्ये, किती येईल बघा? तर येणार तुमचं 8 4 3. ओके, सो 8 4 3 देअर विल बी युअर आन्सर. ओके, आता हे गोष्ट थोडंसं लक्षात घ्या. तुम्हाला डिवायझर कशाला म्हणायचं, राईट? डिव्हिजन कशाला म्हणायचं, देन तुम्हाला डिविडेंड कशाला म्हणायचं, क्वेश्चन कशाला म्हणायचं, रिमाइंडर कशाला म्हणायचं, या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे? मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे, बट लक्षात ठेवा, इट विल हेल्प यू. ओके, चला समजले सगळ्यांना. समजलं सगळ्यांना? तर आपण समोर जाऊया, आपल्या बरेच क्वेश्चन बघायचे, दॅट्स वाय, ठीक आहे? ओके, चला. ओके ओके, वैदेही नाही समजलं. ओके वैदेही, एकदम मी इन शॉर्ट सांगतो. बघा काय आहे माहिती आहे का? सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? सर्वात अगोदर असा प्रश्न विचारला, ठीक आहे, तुम्हाला डिवायझर, क्वेश्चन, रिमाइंडर एखाद्या क्वेश्चन मध्ये दिसलं तर काय करायचं? सर्वात अगोदर तुम्ही एक भागाकार लिहायचा, ठीक आहे? तुम्हाला आता भागाकार कसं, आपण डिव्हिजन कसं लिहितो अशा प्रकारे करतो ना डिव्हिजन, बरोबर आहे. इथं इथं काय असते आपलं? इथं क्वेश्चन असते, बरोबर आहे. इथं काय असते आपलं? क्वेश्चन असते. इथं काय असते? इथं आपलं डिवायझर असते, बरोबर आहे. इथं काय असते? डिविडंड, बरोबर आहे. इथं आपलं काय असते? डिविडंड असते. आणि खाली सबट्रॅक्ट करून जे काही येते
इथं काय असते आपलं रिमाइंडर, बरोबर आहे. हे इंग्रजीमध्ये सांगतोय वैधीसाठी, हे रिमाइंडर. मग आपलं काय काय दिलं बघा, आपलं डिवायझर दिलं किती आहे 51, हे डिवायझर आहे 51. क्वेश्चन दिलं आहे 16, क्वेश्चन आहे 16. रिमाइंडर आहे 27, रिमाइंडर 27. देन फाइंड द डिविडेंड. आता डिविडेंड फाइंड आउट करायचा आहे म्हणजे कुठला, तर हा. मग आता हा कसा येणार आहे, तर बघा ह्या दोघांचा गुणाकार तुम्हाला माहित आहे डिवायझर आणि क्वेश्चन, डिवायझर आणि क्वेश्चनचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला डिविडंड मिळतो, बरोबर आहे. कारण तुम्ही काय करता माहिती, एखाद्या संख्येला तुम्ही डिवाइड करता. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही 30 जर 15 जर डिवाइड करत असाल बघा, तर आपला क्वेश्चन काय येणार, 2 येणार, बरोबर आहे. तुम्ही काय केलं, या 15 30 डिवाइड केलं तर तुमचा क्वेश्चन काय आला, 2 आला, बरोबर आहे. मग या दोघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा ना, 15 × 2 = 30 येणार, म्हणजे तुम्हाला डिविडंड मिळणार, बरोबर आहे ना, डिविडंड मिळणार. आणि काय रिमाइंडर असेल तर याच्यामध्ये तुम्ही ऍड करायचा, सेम वे तर तुम्हाला हेच करायचं इथं, बरोबर आहे. मग डिवायझर किती आहे, 51 × 2, बघा 51 × 16 प्लस रिमाइंडर त्याच्यामध्ये ऍड करावा लागतो. कारण रिमाइंडर काय असतो माहिती आहे का, या याच्यातलाच राहिलेला भाग असतो डिविडंड मधला, बरोबर आहे. 27 ऍड करा, दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं होतं, किती आलं होतं दोघांचं मल्टिप्लिकेशन, 816 आलं होतं, 816 आलं होतं दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्लस 27 त्याच्यामध्ये ऍड केले तर 843 तुमचं आन्सर येणार आहे. ओके, सो देअर विल बी युअर ए आन्सर राईट. ओके, समजलं, समजले आता. ओके, समजले ना वैदेही, चला ग्रेट, समोर जाऊया. समोरचा क्वेश्चन बघ आहे, 6451 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी, म्हणजे येणारी संख्या 3 विभाज्य असेल. 3 काय असेल, विभाज्य असेल, बरोबर आहे. म्हणजे 6451 मध्ये काय आपण मिळवायला पाहिजे, जेणेकरून ही संख्या 3 भाग जाणारी असेल. आता ती 3 भाग जाणारी नाही बहुतेक, मग आपल्या 3 भाग जाण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवावं लागेल, ठीक आहे. यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित पाहिजे, बरोबर आहे. आता बघा इंग्रजीमध्ये क्वेश्चन काय होईल आपला, विच स्मॉलेस्ट नंबर शुड बी ऍडेड टू द नंबर 6451 सो दॅट द सम ऑफ द सम इज डिव्हिजिबल बाय द 3. म्हणजे तुम्हाला एक नंबर दिला आहे 6451, यामध्ये तुम्हाला किती ऍड करावे लागतील, मिनिमम स्मॉलेस्ट नंबर, देन द सम इज डिव्हिजिबल बाय द 3, म्हणजे जे काही उत्तर येणार ते 3 डिव्हिजिबल पाहिजे. आता तुम्हाला 3 कसोटी माहित पाहिजे, 3 कसोटी म्हणा, किंवा त्याला आपण हे म्हणू शकतो की ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतो, ठीक आहे. आता 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा आपण म्हणूया कसोटी काय सांगते, की सगळ्या अंकांची बेरीज 3 भाग जाणारी असावी, ठीक आहे. काय सांगते आपल्याला, इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय द 3 देन द गिवन नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय द 3. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे याचे काही डिजिट आहेत, याची जर आपण ऍडिशन केली आणि ती ऍडिशन जर 3 डिव्हिजिबल असेल तर हा नंबर सुद्धा काय असणार, 3 डिव्हिजिबल असेल. कसं बघा, 6 + 4 + 5 + 1 ऍडिशन किती होईल बघा, 6 × 4 = 10, 10 × 5 किती होतात, 10 × 5 15, 15 × 1 किती होतो, 16, बरोबर आहे. किती झालं, 16, याची ऍडिशन 16 येते. आता मला सांगा 16 आपण 3 डिवाइड करू शकतो का, 16 आपण 3 डिवाइड करू शकतो का, किंवा 16 आपण 3 किंवा 3 भागू शकतो का, तर नाही भागतणार. मग कोणत्या संख्येला आपण भागू शकतो, आपल्याला ऍड करायचं आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण 1 ऍड करू, 17 होईल,
17 ला आपण 3 ने भागू शकतो का? तर नाही. 18, 2 ऍड करा याच्यामध्ये. याच्यामध्ये जर तुम्ही 2 ऍड केले तर ऍडिशन येते, सम येते 18. 18 जो आहे हा 3 ने डिविजिबल आहे, बरोबर आहे? 18 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 18 ला 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे या नंबर मध्ये जर आपण 2 ऍड केला, बरोबर आहे, 6451 मध्ये जर आपण 2 ऍड केला तर या नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. यासाठी तुम्हाला डिविजिबिलिटी टेस्ट माहित पाहिजे. आता 3 ची डिविजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, तुम्हाला कुठलाही नंबर दिला, बघा 4, 3, 2, 1, 6, 2, आता हा जो नंबर आहे हा नंबर 3 ने डिविजिबल आहे का सांगा मला. हा नंबर 3 ने डिविजिबल आहे का? ठीक आहे, 4,32,162 हा नंबर 3 ने डिविजिबल आहे का? येस और नो? ओके, चला बघूया कसं बघायचं. हा नंबर 3 ने डिविजिबल आहे का, म्हणजे 3 ने आपण याला डिवाइड करू शकतो की नाही करू शकतो, कसं समजेल आपल्याला? सिंपल आहे, सगळ्यांची ऍडिशन करायची, या सगळ्यांची ऍडिशन करायची. ओके, 4 + 3 7, 7 + 2 9, 9 + 1 10, 10 + 6 16, अँड 16 + 2 18. या सगळ्यांची ऍडिशन किती येते भाई लोक? 18 येते ना. मग 18 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. इट मीन्स दॅट दिस नंबर इज ऑल्सो डिविजिबल बाय द 3, म्हणजे या नंबरला सुद्धा आपण 3 ने डिवाइड करू शकतो, कारण याची ऍडिशन जी येत आहे ती 18 येत आहे, आणि 18 ला ऍज यू नो दॅट वी कॅन डिवाइड बाय 3. ओके, समजले की नाही आता काय केलं आपण ते? समजले ना काय करायचं? आता कुठल्या संख्येला 3 ने भाग जातो की नाही जातो, बरोबर आहे? कुठल्या संख्येला 3 ने भाग जातो की नाही जातो, त्यासाठी काय करायचं, त्या सगळ्या अंकांची बेरीज करायची. ती बेरीज जर 3 ने भाग जाणारी असेल तर तो नंबर सुद्धा 3 ने भाग जाणारा असेल, नाहीतर नसेल. ओके, आता तुम्हाला दुसरा नंबर देतो, ट्राय आउट करा. सांगा आता हा नंबर, सांगा 3 ने डिविजिबल आहे का? आता सांगा हा नंबर 3 ने डिविजिबल आहे का? ओके, उत्तर नाही येत आहे, बघूया. बघा आता आहे का, 4 + 9 13, 13 + 6 19, 19 + 2 21, 21 + 4 26, 21 + 4 25, 25 + 3 28, 28 + 2 30, 30 + 1 31. तर 31 ला आपण 3 ने डिवाइड करू शकत नाही, बरोबर आहे? याचा अर्थ याला पण आपण डिवाइड करू शकणार नाही. ओके, चला, खूप छान समजलं ना एवढं? ओके, चला ग्रेट. नेक्स्ट बघा आता काय दिलंय तुम्हाला. तुम्हाला दिलं आहे बघा, 8 + 8 0, 5 + b 0, 3 + c 0. तेन सांगा ए बी आणि सी ची व्हॅल्यू काय आहे, सांगा बरं. सब हाँ, अच्छा चला लक्षात घ्या. आता मला सांगा a+8, आता a+8 म्हणजे इथं किती असायला पाहिजे म्हणजे इथं 0 येईल. आता आपण तर ऍडिशन करतोय, सबट्रॅक्शन थोडी करतोय. सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपण 8 - 8 केलं असतं, 0 आलं असतं, बरोबर आहे? पण आपण ऍडिशन करतोय म्हणजे इथं नक्की काय असायला पाहिजे, इथं 2 असायला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे 2 + 8 म्हणजे 10, 10 c 0 आणि कॅरी फॉरवर्ड 1, बरोबर आहे? आले लक्षात? त्यानंतर बघा 1 + 5 6 झालं, बरोबर आहे? त्या 6 मध्ये किती मिळवावे लागतील आपल्याला, म्हणजे बी किती असायला पाहिजे जेणेकरून उत्तर आपलं 0 येईल, म्हणजे आपण
वर तो सिक्स येत आहे, सिक्स मध्ये जर आपण फोर मिळवले तर टेन होतात, बरोबर आहे. म्हणजे तो फोर असायला पाहिजे, म्हणजे तर टेन होईल. टेन से आपण झिरो लिहिणार, कॅरी फॉरवर्ड वन करणार, बरोबर आहे. त्यानंतर थ्री प्लस वन फोर होतील, फोर मध्ये किती मिळवले म्हणजे फाईव्ह येईल, वन. तरी तो वन असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मिळालं, बरोबर आहे. ए टू बी फोर आणि सी असायला पाहिजे वन, मीन्स टू फोर वन. सो ऑप्शन वन इज राईट. सिम्पल आहे ना, राईट? ऑप्शन वन इज राईट. ग्रेट. मुड नेक्स्ट. चला सांगा आता हे किती येईल. द व्हॅल्यू ऑफ 150 मल्टीप्लाय बाय झिरो मल्टीप्लाय बाय फाईव्ह मल्टीप्लाय बाय फोर प्लस 700 काय? ओके मयुरेश, ठीक आहे, सांग तुम्ही. किती येईल बघा, सिम्पल आहे. ओके, आता बरेच जणांचं उत्तर चुकतंय. बघा काय आहे, बघा. 150 गुणाकारामध्ये शून्य, गुणाकारामध्ये पाच, गुणाकारामध्ये चार. तुम्हाला माहित असेल की एखाद्या गुणाकारामध्ये जर शून्य असेल तर त्या सगळ्यांचं उत्तर काय येते, शून्यच येते, बरोबर ना. एखाद्या गुणाकारामध्ये बघा शून्य असेल, म्हणजे तुम्ही बघा किती न करा, 1000 इनटू 0 इनटू 5 केलं, याच्यामध्ये 0 आला म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली, बरोबर आहे. सेम कन्सेप्ट आहे इथे बघा. 150 इनटू 0 इनटू 5 इनटू 4. आता या मल्टिप्लिकेशन मध्ये बघा 0 आलेला आहे म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू झाली 0, बरोबर आहे. त्यानंतर प्लस 700 दिलेलं आहे, म्हणजे 0 प्लस 700 जर आपण केलं तर तुमचं उत्तर येते 700. मीन्स तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, 700. तर डी हे आपलं बरोबर व्हायला पाहिजे, किंवा चार हे ऑप्शन बरोबर व्हायला पाहिजे. ठीक आहे, प्लसचं साईन तुम्ही पाहिलं नाही का, प्लसचं साईन तुम्ही बघितलं नाही का? चला काही हरकत नाही, लक्षात घे. चला बघायचं गुणाकार कुठं आलेला आहे, भागाकार कुठं आलेला आहे, नेमकं काय होत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, ओके. चला बघा आता. एका मोपेडची किंमत 7250 रुपये आहे, बरोबर. एक मोपेड आहे, त्याची किंमत किती आहे, 7250 रुपये. आणि एका स्कूटरची किंमत मोपेड पेक्षा 3750 ने जास्त आहे, बरोबर आहे. तर एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती. आता इंग्रजी मध्ये क्वेश्चन बघा आहे, द प्राइस ऑफ मोपेड इज 7250, द प्राइस ऑफ द स्कूटर इज 3750 मोर दॅन द प्राइस ऑफ मोपेड. म्हणजे स्कूटरची प्राइस जी आहे ही मोपेड पेक्षा 3750 रुपीज न काय जास्त आहे. देन व्हॉट इज द टोटल प्राइस ऑफ द मोपेड अँड स्कूटर. आता बघा, सर्वात अगोदर आपण लिहूया मोपेडची प्राइस. हा, मोपेडची किंमत किती आहे, 7250 रुपये ही मोपेडची किंमत आहे. स्कूटरची किंमत किती आहे, मोपेडच्या किमतीपेक्षा 3750 ने जास्त. म्हणजे याचा अर्थ 7250 आणि याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे, 3750 न. म्हणजे याच्यामध्ये 3750 ऍड करा, किती येईल बघा. शून्य, पाच आणि पाच दहा, शून्य, हजार एक, सात तीन दहा, दहा शून्य, हजाला एक,
सात आणि दहा आणि 11, म्हणजे हे झालं आपलं 11,000. म्हणजे एका स्कूटरची किंमत झाली 11,000. एका स्कूटरची किंमत झाली 11,000. कशी? तर आपण तुम्हाला सांगितलं ना, स्कूटरची किंमत किती आहे? मोपेडपेक्षा 3,750 ने जास्त. म्हणजे 7,250 मध्ये तुम्ही काय करा, 3,750 ऍड करा, स्कूटरची किंमत निघून जाईल. काय सांगितलं? टोटल किंमत किती? ओके, व्हॉट इज द टोटल प्राइस ऑफ द मोपेड अँड स्कूटर? दोघांची ऍडिशन करा, दोघांची ऍडिशन करा. बघा, 11,000 मध्ये आपण 7,000 टाकले तर किती होतील? 18,000. आणि 250, तर हे 250 250 म्हणजे 18,250 तुमची प्राइस व्हायला पाहिजे मोपेडची आणि स्कूटरची. ओके, सो ऑप्शन ए इज राईट. ओके इवांजली, तिसरं नाही समजलं. ठीक आहे, मी सांगतो. ठीक आहे, सांगतो मी तिसरं पण, डोंट वरी. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्याकडे ते क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन नाही समजले ते तुमच्याकडे लिहून ठेवा एका पेजवर. हा, शेवटी 10 मिनिट अगोदर मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला कोणकोणते प्रश्न समजले नाही, तर तुम्ही काय करा, मला ते क्वेश्चन सांगा, तुमच्या पेजवर लिहून घ्या. ठीक आहे, आणि मला विचारा की सर मला हे समजलं नाही, तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण ते रिपीट घेऊ. ठीक आहे, म्हणजे एकदा आपण पुढे गेलो की पुन्हा मागे येणं म्हणजे काय होतं, बाकीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं बोर होतं. तेव्हा आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुमचे जे क्वेश्चन राहिले आहेत, म्हणजे कोणता क्वेश्चन तुम्हाला समजला नाही, ते आपण घेऊया. ओके, चला, हे एकदम सोपं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 संख्यांची सरासरी 30 आहे, पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल, तर चौथी संख्या कोणती? बरोबर आहे, सिंपल आहे, बरोबर आहे, सिंपल आहे. काय बघा, द एवरेज ऑफ द 4 नंबर इज 30. एवरेज ऑफ द 4 नंबर इज 30. इफ द सम ऑफ द फर्स्ट 3 नंबर इज 85, देन फोर्थ नंबर इज. बघा, आता आपण एवरेज कसं काढतो, तुम्हाला माहिती आहे का एवरेज कसं काढतो? आपण ज्यावेळेस एवरेज किंवा सरासरी काढतो त्यावेळेस काय करतो तुम्हाला माहित आहे का? त्यावेळेस आपण काय करतो, 4 नंबर लिहितो पहिले. कोणकोणते नंबर आपल्याला माहित नाही ना, आपल्याला काय सांगितलं, 4 नंबरची सरासरी. आता बघा, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायला जाता, बरोबर आहे, ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळायला जाता, बरोबर आहे, मग तुम्ही काय केलं माहिती आहे का, एका मॅच मध्ये 98 रन काढले, बरोबर आहे, दुसऱ्या मॅच मध्ये 91 काढले, तिसऱ्या मॅच मध्ये तुम्ही काय केलं माहिती आहे का, 101 रन काढले, आणि चौथ्या मॅच मध्ये तुम्ही 102 रन काढले, फॉर एक्झाम्पल. हा, असे रन काढले तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे सगळे तुम्ही जर काय म्हणता, तुम्ही काय म्हणाल, मी तुम्हाला विचारलं की तुम्ही किती रन काढले 4 मॅच मध्ये, तुम्ही काय, सर मी ऍव्हरेज पकडा सर, 100 रन काढले प्रत्येक मॅच मध्ये ऍव्हरेज, बरोबर ना? तुम्ही ऍव्हरेज सांगता ना, 98, 99, 99, 101, 102 असं सांगता का? नाही, तुम्ही सर मी प्रत्येक मॅच मध्ये ऑन एन ऍव्हरेज 100 रन काढले, बरोबर आहे. म्हणून तुम्ही हे कसं काढलं, तर जेवढे रन काढले त्यांची बेरीज करायची, जेवढे रन काढले त्यांची बेरीज करायची. ऍव्हरेज काढण्यासाठी आपण काय करतो, ऍव्हरेज काढतो सगळ्यांचं, बरोबर आहे. जेवढे रन काढले, 91, 99, 101, 102, जेवढे रन काढले त्या सगळ्यांची बेरीज. आणि किती मॅचेस खेळले तुम्ही, तर ही एक मॅच, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, 4 मॅच. पण 4 मॅचने डिवाइड करायचं, 4 मॅचेसचे रन आणि 4 ने डिवाइड करायचं, बरोबर आहे. आता याची ऍडिशन किती येईल बघा, 99 + 101 200, बरोबर आहे, आणि 98 + 102 म्हणजे हे 200, म्हणजे 200 + 200 400. 400 किती मॅचेस खेळल्या तुम्ही, 4 मॅचेस, तर डिवाइड केलं तर किती येईल, 100, बरोबर आहे. म्हणजे हे झालं 100 का झालं, आपलं ऍव्हरेज झाला, बरोबर आहे. 100 काय झालं, आपलं ऍव्हरेज झालं. म्हणजे तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये आपण गृहीत धरूया की ऑन एन ऍव्हरेज 100 रन काढले, बरोबर, याला म्हणतो आपण ऍव्हरेज. ठीक आहे, आता बघा इथं काय सांगितलं तुम्हाला, 4 नंबरची ऍव्हरेज किती आहे, 30, बरोबर आहे. 4 नंबर कोणते आहेत, माहीत नाही. माहित नाही 4 नंबर कोणते, तर आपण लिहूया इथं x1 + x2
प्लस एक्स थ्री अँड प्लस एक्स फोर, बरोबर आहे, हे नंबर आहे, चार नंबर आहेत. म्हणजे आपण काय करणार, याला चारने डिवाइड करणार, जेवढी नंबर तेवढं डिवाइड करायचं. ऍव्हरेज किती सांगितलं आपल्याला, चार नंबरचं 30, तिथे आपण 30 लिहिणार, बरोबर आहे, आले लक्षात तुमच्या. आता बघा, एवढं लिहिलं आपण, नंतर बघायचं तर बघा तुम्हाला काय सांगितलं, सम ऑफ द फर्स्ट थ्री नंबर, म्हणजे पहिल्या तीन नंबरची बेरीज किती आहे, पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 आहे, म्हणजे या तिघांची बेरीज किती आहे, 85 आहे. तरी तुम्ही 85 लिहायचं, मग बघा काय लिहायचं, 85 प्लस एक्स फोर अपॉन फोर इक्वल टू 30, बरोबर आहे, असं करायचं, आले लक्षात, ठीक आहे. सांगतो आता, हे फोर इकडे घेऊन जा, म्हणजे काय होईल, 85 प्लस एक्स फोर इक्वल टू, आता इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, कारण इकडे डिव्हिजन मध्ये आहे ना, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. आता 30 इंटू फोर किती होईल, आता बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 30 इंटू फोर 120, बरोबर आहे, 85 प्लस एक्स फोर इक्वल टू 120, ठीक आहे. आता एक्स फोर काढायचं आपल्याला, चौथी संख्या काढायची आहे ना, त्याला तिथेच राहू द्या. या 85 बघा, 85 इथं बघा प्लस मध्ये आहे, इकडे घेऊन द्या सबट्रॅक्शन मध्ये जाईल, म्हणजे एक्स फोर इक्वल टू 120 मायनस 85, म्हणजे हे किती येणार मग आपलं, आता सबट्रॅक्ट केल्यानंतर हे येणार आपलं 35, बरोबर आहे, असं, ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण प्रोसेस. पण बघा, एवढं करण्याची गरज नाहीये, एवढं करण्याची गरज नाही, सिंपल सांगतो. बघा काय करायचं, सिंपल सांगतो. आता बघा, लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलेला ऍव्हरेज ऑफ द फोर नंबर काय करायचं, बघायचं ऍव्हरेज दिलेलं आहे, ऍव्हरेज किती आहे 30, किती नंबरचं, फोर नंबरचं. बघा कसं करायचं, बघा लक्षात घ्या, आता क्वेश्चन लक्षात घ्या, क्वेश्चन काय सांगतो की ऍव्हरेज ऑफ द फोर नंबर इज 30, म्हणजे तुम्हाला चार नंबरचा ऍव्हरेज दिलेला आहे 30, तर दोघांचा गुणाकार करायचा, 4 × 30 डायरेक्ट किती येईल, 120 येईल, बरोबर आहे. त्यातले थ्री नंबरची ऍडिशन दिली आहे तुम्हाला 85, फोर्थ नंबर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, मग या 120 मधून 85 सबट्रॅक्ट करायचे, थ्री नंबर सबट्रॅक्ट करून टाका, बरोबर आहे, 35 झालं, सिम्पल, ओके, सिम्पल आहे, सिम्पल आहे. कसं बघा, मराठीमध्ये बघा, आता चार संख्यांची सरासरी 30 आहे, चार संख्यांची सरासरी 30 आहे, म्हणजे त्या चार संख्यांची बेरीज किती होणार, बरोबर आहे ना. आपण काय करतो मला माहित आहे ना, चार संख्यांची बेरीज करतो आणि त्यानंतर जेवढ्या संख्या आहेत त्याने डिवाइड करतो, म्हणजे चारने डिवाइड करतो ऍव्हरेज काढण्यासाठी. मग चार संख्यांची सरासरी 30 असेल तर मग त्या चार संख्यांची बेरीज किती असणार, या दोघांच्या गुणाकाराबरोबर, म्हणजे चार संख्या गुणाकारामध्ये 30 म्हणजे येणार 120, म्हणजे त्या चार संख्यांची बेरीज 120 असणार, बरोबर आहे. मग पहिल्या तीन संख्यांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे ना 85, तर चार संख्यांची बेरीज 120, तीन संख्यांची बेरीज 85 आहे, सबट्रॅक्ट केलं तर 35 येते, म्हणजे चौथ्या संख्या 35 असायला पाहिजे, चौथी संख्या काय असायला पाहिजे, 35 असायला पाहिजे, सिंपल आहे, ओके, समजलं एवढं. समजले का एवढं, ओके, चलो सिम, चला वैदिल, ओके सांगतो मी, ओके चला बघ, आता वैदिल सिंपल आहे. आपण ऍव्हरेज कसं काढतो तुला माहित आहे का, ऍव्हरेज, ऍव्हरेज म्हणजे काय माहित आहे का, बघा सर्वात अगोदर ऍव्हरेज म्हणजे काय असतं बघा, आता वैध ऍव्हरेज म्हणजे काय असतं माहित आहे का, जे काही नंबर तुला दिले आहेत त्या नंबरची ऍडिशन, ठीक आहे, ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स, हे सगळ्या नंबरची ऍडिशन, ओके, आणि डिवाइड काय करायचं, टोटल नंबरनं, टोटल नंबर डिवाइड करत आपले ऍव्हरेज मिळते, बरोबर आहे. बघ आता लक्ष दे इकडं, ऍव्हरेज काय असतं माहिती आहे का, ऍडिशन ऑफ द ऑल नंबर, जेवढे काय नंबर दिले आहेत, आता इथे किती नंबर दिले तुम्हाला, चार नंबर, म्हणजे चार नंबरची ऍडिशन ती इथं असणार,
आता चार नंबर आहेत म्हणून काय करायचं, टोटल नंबर ऑफ किती आहेत, चार, फोर आहे, तर फोर ने डिवाइड करायचं, तर याची ऍव्हरेज किती येणार आहे, 30. इथं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं बघा. आता बघा, सिंपल आहे. आपण जर या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला ही ऍडिशन मिळते ना, बरोबर आहे ना. आपण काय करतोय, त्या नंबरच्या ऍडिशनला डिवाइड करतोय फोर ने, आपलं उत्तर मिळतं 30, बरोबर आहे. मग आपण या फोरला आणि 30 जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे ऍडिशन मिळणार की नाही, चार नंबरची मिळणार. मग आता इथं काय करायचं बघा. आता इथं दिलं ऍव्हरेज ऑफ फोर नंबर इज 30. चार नंबरची ऍडिशन करून जे काय ऍव्हरेज आलं आपल्याला, बघा चार नंबरचा ऍव्हरेज, सॉरी चार नंबर आहेत त्यांचा ऍव्हरेज किती आहे, 30. चार नंबरचा ऍव्हरेज किती आहे, 30. मग या 30 चार ने डिवाइड करायचं, सिंपल, काहीच करायचं नाही. चार नंबरचा ऍव्हरेज किती आहे, 30. जर पाच नंबरचा ऍव्हरेज सांगितलं असेल तर पाच न मल्टिप्लाय करायचं, सहा नंबरचं सांगितलं असेल तर सहा न करायचं. तर आपल्याला काय सांगितलं, चार नंबरचं, चार नंबरचं जे काय ऍव्हरेज आहे, फोर नंबरचं जे काय ऍव्हरेज आहे ते आहे 30. म्हणजे चार गुणाकारात 30 करा, 4 × 30 करा, म्हणजे 120 येते. हे झालं ऍडिशन ऑफ दोज फोर नंबर, हे झालं, ठीक आहे. आता हे जे ऍडिशन आहे, चार नंबरचं ऍडिशन आहे, कोणते नंबर आहे आपल्याला माहित नाहीत, आपल्याला माहित नाहीत ना ते कोणते नंबर आहेत, पण त्यांचं ऍडिशन आपल्याला माहित झालं. कसं माहित झालं, फोर नंबर आहे त्यांना मल्टिप्लाय करायचं ऍव्हरेज झालं. आता काय करायचं, तुम्हाला दिलेलं आहे सम ऑफ द फर्स्ट थ्री नंबर इज 85. पहिल्या तीन नंबरचा ऍव्हरेज तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे. चार नंबरचं बघा, चार नंबरची ऍडिशन किती आहे, 120. थ्री नंबरचं ऍडिशन किती आहे, तीन नंबरची ऍडिशन आहे 85, बरोबर आहे. म्हणजे बघा, या दोघांमधला फरक म्हणजे 34 संख्या, या दोघांमधला डिफरन्स म्हणजे फोर्थ नंबर ना. हे आहेत चार नंबर, X1, X2, X3 + X4, बरोबर आहे. इथं फक्त तीनच नंबर आहे, X1, X2, X3, बरोबर आहे. मग हा जो फोर नंबर मिस आहे तो कसा माहित होणार, सबट्रॅक्शन करायचं बस दोघांमधून, तो नंबर आपल्याला माहित होतो 35, ठीक आहे. असं दिलं की काय करायचं बघायचं, किती नंबर आहे, तर फोर नंबर आहे, ऍव्हरेज किती आहे, 30 आहे. मग दोघांचं मल्टिप्लिंग करायचं, 4 × 30 = 120, बरोबर आहे. हे झालं ऍव्हरेज ऑफ द फोर नंबर, ठीक आहे. हे झालं ऍडिशन ऑफ द फोर नंबर. नंतर बघा, तुम्हाला किती नंबरचं ऍडिशन दिलेलं आहे, फोर नंबरचं. किती नंबर दिलं तुम्हाला, थ्री नंबरचं ऍडिशन दिलेलं आहे. किती दिलं आहे, 85. तर 85 सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे आपल्याला फोर्थ नंबर मिळून जातो. हे अशा प्रकारे करायचं होतं, ओके. चला लक्ष असू द्या, डोंट वरी. चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा बघा. क्वेश्चन काय आहे, 4 किलोग्राम तांदळाची किंमत ही 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. बघा, तुम्ही 4 किलोग्राम तांदूळ घ्या किंवा 9 किलोग्राम गहू घ्या, तुम्हाला सारखेच पैसे द्यावे लागतील, कारण दोघांची किंमत सारखी आहे. 4 किलो तांदळाला जर तुम्हाला 100 रुपये द्यावे लागत असतील, तर तुम्हाला 9 किलो गव्हाला सुद्धा तेवढेच रुपये द्यावे लागेल, कारण 4 किलो तांदळाची किंमत ही 9 किलो गव्हाच्या किमती बरोबर आहे, बरोबर आहे. नंतर सांगितलं, जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 20 रुपये असेल, 1 किलोग्राम गव्हाची किंमत 20 रुपये असेल, तर 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती असेल, ओके. क्वेश्चन सिंपल आहे. आता इंग्रजीमध्ये बघा, क्वेश्चन सांगू समजून. द प्राइस ऑफ 4 किलोग्राम ऑफ राईस इज इक्वल टू द प्राइस ऑफ 9 किलोग्राम ऑफ व्हीट. म्हणजे 4 किलोग्राम ऑफ राईसची जी काही प्राइस आहे, तेवढीच प्राइस 9 किलोग्राम ऑफ व्हीटची आहे, बरोबर आहे. लक्षात. बट इफ द प्राइस ऑफ द 1 किलोग्राम ऑफ व्हीट इज 20 रुपीज, तुम्हाला सांगितलं आहे की 1 किलोग्राम गव्हाची प्राइस किती आहे, 20 रुपीज, ओके. तुम्हाला 1 किलोग्राम गव्हाची प्राइस दिलेली आहे 20 रुपीज. देन व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम ऑफ राईस अँड 9 किलोग्राम ऑफ व्हीट, ओके. लेट मी नो द आन्सर, ओके. चला सिंपल आहे क्वेश्चन.
बघा क्वेश्चन किती सिंपल आहे, बघा बघा काय दिलं तुम्हाला. तुम्हाला माहित आहे की 4 किलोग्राम ऑफ राईस ची जी काय प्राइस आहे दॅट प्राइस इज इक्वल टू कशा बरोबर आहे, तर 9 किलोग्राम ऑफ वीट मीन्स गेहू गव्हाच्या बरोबर आहे. बरोबर आहे, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे तुम्ही 4 किलोग्राम राईस घ्या किंवा 9 किलोग्राम वीट घ्या, दोघांचं प्राइस सारखं आहे, तुम्हाला सारखेच पैसे द्यावे लागतील. बरोबर आहे. नंतर काय सांगितलं, जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 20 रुपये असेल, म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे की 1 kg ऑफ वीट इज इक्वल टू 20 रुपीज हे प्राइस आहे. 1 किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे, 20 रुपये. 1 किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे, 20 रुपये. मग मला सांगा 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती होणार. 1 किलोग्राम गव्हाची किंमत आहे 20 रुपये, तर 9 किलो गव्हाची किंमत किती होणार सांगा पटकन. सांगा पटकन. बरोबर आहे, लक्षात घ्या. आता 1 किलोग्राम गव्हाची किंमत 20 रुपये आहे, तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती होणार, तर ही होणार 9 गुणाकारामध्ये 20 म्हणजे 180 रुपये. बरोबर आहे, म्हणजे 180 रुपयाचे काय झाले आपले, 9 किलो गहू झाले. बरोबर आहे. मग 180 रुपये किलो, बघा 180 रुपयाचे 9 किलो गहू झाले, मग मला सांगा मग 4 किलो तांदूळ किती रुपयाचे होतील, मग 4 किलोग्राम तांदळाची किंमत काय असेल. 1 किलोग्राम गव्हाची किंमत 20 रुपये आहे, तर आपण 9 किलो गव्हाची किंमत काढली 180 रुपये. बरोबर आहे. तुम्हाला इथं माहित आहे की 4 किलोग्राम राईसची किंमत 9 किलोग्राम वीटच्या बरोबर आहे. मग इथं 9 किलोग्राम वीटची किंमत आहे 180 रुपये, तर 4 किलोग्राम राईसची किंमत किती असणार. 4 किलोग्राम राईसची किंमत किती असणार, 4 किलोग्राम राईसची किंमत किती असणार सांगा पटापट. बरोबर आहे, 180. म्हणजे याची जेवढी किंमत आहे 9 किलो गव्हाची जेवढी किंमत आहे, तेवढीच किंमत 4 किलोग्राम राईसची असणार, म्हणजे 180. बरोबर आहे, दोघांची किंमत सारखी आहे. पण इथं काय सांगितलं आपल्याला, 8 किलोग्राम गहू घ्यायचे आहेत आपल्याला आणि 9 किलोग्राम गहू घ्या, सॉरी 8 किलोग्राम तांदूळ. हा इथं बघा, इथं काय सांगितलं आपल्याला, इथं सांगितलं आपल्याला की 8 किलोग्राम तांदूळ घ्या आणि 9 किलोग्राम गहू घ्या आणि एकूण किंमत सांगा. म्हणजे बघा, तांदूळ किती आहे, 9 किलोग्राम, म्हणजे त्याची किंमत तेवढीच राहणार 180. पण तांदूळ किती झाले, दुप्पट झाले ना, 4 किलोचे 180, 4 किलोचे 180, मग 8 किलोचे किती सांगा पटका, त्याच्या दुप्पट, 180च्या दुप्पट म्हणजे 360. बरोबर आहे ना, म्हणजे हे येणार 360. दोघांची ॲडिशन किती येणार काय सांगितलं, एकूण किंमत सांगा. मग 360 अधिक 180 म्हणजे किती होतील, हे होतील 540. समजले ना क्वेश्चन. बरोबर, समजला क्वेश्चन. ओके चला, ओके चला, खूप छान. आता बरेच क्वेश्चन आपल्याला आता बघायचे आहेत, बघा बरेच आहेत. चला चला आता कोणाला सांगा, कोणाला डाऊट होता की अगोदरचा क्वेश्चन समजला नव्हता, तिसरा क्वेश्चन कोणाला तरी समजला नव्हता ना. बघा आपल्याकडे अजून 10 मिनिट बाकी आहेत, तर आपण आता तुमचे डाऊट्स वगैरे घेऊया. तिसरा प्रश्न कोणाला तरी समजला नव्हता, बरोबर आहे, तिसरा प्रश्न बघायचा ना. ओके, तिसरा प्रश्न
बघा आता तिसरा प्रश्न कसा होता, लक्ष द्या तिसऱ्या प्रश्नाकडे थोडं, ठीक आहे. ओके बघा आता इथं काय दिलेलं, बघा आता मी इथं लिहितो 3 5 A C B 8 प्लस इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं 5 आहे, ठीक आहे. अशी ऍडिशन आहे, ठीक आहे. आता मला सांगा याची ऍडिशन करायची आपल्याला, ठीक आहे. आणि ऍडिशन करताना जे काही उत्तर येईल त्यानंतर आपल्याला ए बी सी चे काय व्हॅल्यूज असतील हे सांगायचं आहे, बरोबर आहे. आता मला सांगा इथं 8 दिलेलं आहे, बरोबर आहे. आता 8 मध्ये आपण किती ऍड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला इथं 0 मिळणार, सांगा बरं, सांगा बरं. आता 8 मध्ये आपण किती ऍड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला इथं 0 मिळणार, सिंपल क्वेश्चन आहे. किती ऍड करणार तुम्ही सांगा बरं, किती ऍड करणार तुम्ही, 2 ऍड करणार त्याच्यामध्ये, बरोबर ना, 2 ऍड करणार. समजा तुम्ही या ए ची व्हॅल्यू जर 2 घेतली म्हणजे 2 ऍड केले म्हणजे 2 + 8 मीन्स 10, 10 ची फक्त आपण 0 लिहितो, कॅरी फॉरवर्ड 1, बरोबर आहे. चला आता इथं पण 0 आलेला आहे, बघा 1 + 5 = 6 होतो, बरोबर आहे. 1 + 5 किती होतो, 6 होतो. इथं बी आहे, आता मला सांगा या 6 मध्ये तुम्ही किती ऍड कराल जेणेकरून तुमचं उत्तर इथं 0 येईल. या 6 मध्ये तुम्ही किती ऍड कराल म्हणजे बी च्या जागी किती तुम्ही घ्यायला पाहिजे, बी च्या जागी तुम्ही किती घ्यायला पाहिजे म्हणजे तुमचं उत्तर 0 येईल. तर बी च्या जागी तुम्हाला 4 घ्यावं लागेल, 6 + 4 म्हणजे 10, 10 = 0 हातचा आला 1 इथं, बरोबर आहे. आजचा आला 1 इथं, 3 × 1 = 4, आता इथं 4 आलेला आहे. आता या 4 मध्ये तुम्ही किती ऍड करणार म्हणजे तुमचं उत्तर 5 येईल, या 4 मध्ये तुम्ही किती ऍड करणार म्हणजे तुमचं उत्तर 5 येईल, सोपं आहे. 4 मध्ये तुम्ही 1 ऍड केलं म्हणजे तुमचं उत्तर किती येते, 5 येते. म्हणजे सी ची किंमत किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे, बरोबर आहे. मग बघा ए ची किंमत 2 आली, बी ची किंमत 4 आली, सी ची किंमत 1 आली, ए ची किंमत 2, बी ची किंमत 4, सी ची किंमत 1, मग हे पहा याचा ऑप्शन मध्ये कुठं आहे. चला समजलं ना एवढं, आलं ना लक्षात, आलं ना लक्षात तिसरं. ओके चला अजून कोणता प्रश्न आहे का, अजून दुसरा कोणता प्रश्न आहे, ज्याला समजलं नाहीये सांगा. दोन नंबर जगा आवाला, ओके चला दोन नंबरचा बघा हावाला ना, हावाला ना, ओके ओके बघा, ओके 1 वाला भी का, ओके ठीक तो पण सांगतो, ओके 6 वाला, ओके ते पण सांगतो. चला काय क्वेश्चन विचारला बघा, विच स्मॉलेस्ट नंबर शुड बी ऍडेड टू द नंबर 6451 सो दॅट द सम ऑफ द डिव्हिजिबल बाय द 3, म्हणजे 6451 मध्ये तुम्हाला किती ऍड करावे लागतील जेणेकरून येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल म्हणजे 3 ने भाग जाणारी असेल. आता 3 ने भाग जाण्यासाठी तुम्हाला 3 ची कसोटी माहीत पाहिजे म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत पाहिजे. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते की तुम्हाला जर एखादा नंबर दिलेला असेल तर त्या नंबरच्या सगळ्या डिजिटची ऍडिशन करायची आणि येणारी ऍडिशन जर 3 ने भाग जाणारी असेल तर तो नंबर 3 ने भाग जाणारा असतो, बरोबर आहे. मग हा नंबर 3 ने भाग जाणारा आहे का आपण बघूया अगोदर, ठीक आहे. 6 + 4 + 5 + 1 सगळ्या डिजिटची ऍडिशन करा, 6 + 4 + 5 + 1
बघा, 6 + 4 10, 10 + 5 15, 15 + 1 16, म्हणजे याचे ऍडिशन आले 16. म्हणजे हा नंबर 3 ने डिव्हिजिबल नाही. मग 3 ने डिव्हिजिबल करण्यासाठी काय करावं लागेल? 3 ने डिव्हिजिबल करण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? तर या येणाऱ्या नंबर मध्ये काय करावं लागेल तुम्हाला माहित आहे. आता आपण आपल्या ऍड करायचं आहे ना, व्हॉट शुड बी ऍड, तुम्हाला मिळवायचं आहे. मग याच्यामध्ये एक मिळवा, 17 येतं, 17 3 ने भाग जातो का? तर नाही जात, म्हणजे नसणार. मग 16 मध्ये 2 ऍड करा, म्हणजे 18 होईल. 18 3 ने भाग जातो का? तर हो, बरोबर आहे. म्हणजे 2 ऍड केल्यानं येणाऱ्या संख्येला 18 ने भाग जातो, बरोबर आहे. 16 मध्ये 2 ऍड केले तर 18 येतात, 18 3 ने भाग जातो. म्हणजे या संख्येमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? 2 मिळवावे लागतील, त्यावेळेस त्या संख्येला काय होईल? तुम्हाला 2 भाग जातो, म्हणजे 3 ने, सॉरी 3 ने, 2 ने नाही, 3 ने. ओके, चला चला, पहिला नंबर समजला नव्हता कोणाला, ठीक आहे, सहावा पण सांगतो, डोंट वरी. पहिला नंबर काय सांगते बघा, डिवायझर. आता एक लक्षात घ्या, एक लिहूनच ठेवा तुम्ही, एक लिहूनच ठेवा, ठीक आहे. मराठीवाले आणि इंग्रजीवाले, तुमचं जे बुक आहे ना त्या बुकवर लिहूनच ठेवा. चला, डिवायझर इन टू, क्वेश्चन प्लस रिमाइंडर इक्वल टू काय येणार आपलं? डिव्हिडंड. हे लिहूनच घ्या तुम्ही, ठीक आहे, हे लिहूनच घ्या. मराठीवाल्याला देतो आता बघा, भाजक गुणाकारामध्ये भागाकार अधिक बाकी, हे कशाच्या बरोबर असतं? तर हे भाज्यच्या बरोबर असतं. हे लिहूनच घ्या तुम्ही, बरोबर आहे. आणि बस, हे लिहून घ्यायचं, हे पाठच करायचं, हे असंच असते, ठीक आहे. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे नियमच आहे, बरोबर आहे, हे नियमच आहे. लिहून घ्या पटापट, तुमच्या पेज, तुमचं जे बुक आहे तिथं लिहून घ्या, ठीक आहे. याला पाठच करा, डिवायझर इन टू क्वेश्चन प्लस रिमाइंडर इक्वल टू डिव्हिडंड येते. भाजक गुणाकारामध्ये भागाकार अधिक बाकी म्हणजे भाज्य, ठीक आहे. असा क्वेश्चन आला की सरळच्यात किमती टाकायच्या. बघा आता काय सांगितलं, डिवायझर, डिवायझर किती आहे? 51 लिहा. इन टू क्वेश्चन किती आहे? 16 प्लस रिमाइंडर किती आहे? 27 इक्वल टू, या दोघांचा गुणाकार करा, 27 ऍड करा, आलं तुमचं उत्तर, बरोबर आहे, आलं तुमचं उत्तर. बस हे लिहूनच घ्या, हे रूल्स आहेत, इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. घेतलं लिहून? कीर्ती वेळ आहे थोडासा, तुमचे डाऊट घ्यायचे आहेत ना बेटा? ओके, घेतले का सगळ्यांनी लिहून? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके, हे लिहूनच घ्यायचं. आणि असा क्वेश्चन आला की हाच फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे. आता बाकी 0 असेल, रिमाइंडर 0 असेल तर 0 ऍड करा, म्हणजे काहीच फरक पडणार नाही. रिमाइंडर 0 असेल तर 0 घ्यायचं, काही नंबर असेल तर नंबर लिहायचा. ओके ओके, समजला? चला, हा सहावा समजला नव्हता ना कोणाला, राईट? सहावा समजला नव्हता ना कोणाला तरी? बघायचं ना सहावा. ओके चला, सहावा बघा आता. बघा आता इथं काय सांगितलं तुम्हाला, ऍव्हरेज ऑफ द 4 नंबर, ठीक आहे, ऍव्हरेज ऑफ द 4 नंबर. आता इथं पण तुम्हाला एक सूत्र लिहून देतो, ते पाठच करा, ठीक आहे. बघा,
ठीक है। ये पण लिहून घ्या, है तरीके मोडलं का यार, जाऊ दे आता पुन्हा लिहितो। चला लक्ष द्या आता, ठीक आहे, हे लक्ष द्यायचं सगळ्यांनी, ठीक आहे। बघा नेहमी लक्षात घ्या की आपण ॲव्हरेजला जर टोटल नंबर, टोटल नंबर म्हणजे काय, जेवढे नंबर असतील तेवढे, चार नंबर असेल चार, पाच असेल पाच, सहा असेल सात, त्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला त्या सगळ्या नंबरची ॲडिशन मिळते, म्हणजे बेरीज मिळते। म्हणजे सरासरीला जर आपण एकूण नंबरने जर गुणाकार केला तर त्या एकूण संख्येची बेरीज आपल्याला मिळत असते, बरोबर आहे। आता बघा, मी जर सांगितलं माझ्याकडे पाच संख्या आहेत, किती संख्या आहेत, पाच संख्या, आणि त्यांचं ऍव्हरेज किंवा सरासरी आहे दहा, बरोबर आहे। माझ्याकडे पाच संख्या आहेत, त्यांचं ऍव्हरेज आहे टेन, दहा, मग यांची ऍडिशन किती होणार सांगा बरं। माझ्याकडे टोटल नंबर आहेत फाईव्ह, त्यांचं ऍव्हरेज आहे टेन, तर त्यांची सम किती येणार मग सांगा। किती बस झालं, एक मिनिट, शेवटचा क्वेश्चन आहे, हे पंधरा कसं येणार। हा शब्दाचं बरोबर आले, समर्थ तू वीस आलं, वेगळं चालू। काय सांगितलं होतं बघा, हे का आहे पाच, पाच आहे माझं टोटल नंबर किंवा एकूण संख्या, तर एकूण संख्या हे काय, सरासरी, तर सरासरी म्हणजे ऍव्हरेज, इथं लिहा दोघांचा गुणाकार, दहा गुणिले पाच म्हणजे पन्नास, पन्नास काय झाली, त्या पाच संख्येची बेरीज। म्हणजे माझ्याकडे ज्या काही पाच संख्या आहेत त्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती पन्नास येणार, बरोबर आहे। बेरीज किती येणार, पन्नास येणार, आणि तसाच आहे आपला सूत्र आहे, बरोबर आहे। मग इथं बघा, ऍव्हरेज ऑफ द फोर नंबर इज थर्टी, नंबर किती आहे चार, ऍव्हरेज किती आहे थर्टी, ठीक आहे। सम किती येणार त्या सगळ्या नंबरचं, वन ट्वेंटी आले, वन ट्वेंटी, समजलं। त्यानंतर थ्री नंबर दिल्या तुम्हाला, थ्री नंबरचं सम किती आहे एटी फाईव्ह, थ्री तीन नंबरचं, थ्री नंबरचं सम आहे एटी फाईव्ह, फोर नंबरचं सम आहे वन ट्वेंटी, एक नंबर कोणता आहे सबट्रॅक करा, थर्टी फाईव्ह होऊन जाते, तोच आहे आपला चौथा नंबर, ओके। चला आय होप समजला असेल, चला आपण थांबूया आता। बरेच विद्यार्थी जांभळ्या देत आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना भूक लागलेली आहे, जांभळ्या देत आहेत, भूक लागलेली आहे, कोणाचं पोटामध्ये कावळे ओरडत आहेत। बघा बऱ्याच जणांना भूक पण लागलेली आहे वाटतंय, ठीक आहे। प्रणवला तर खूपच लागली वाटतं, भूक लागली का तुमची सगळ्यांना। हो का, ओके, कीर्तीला भूक लागली नाहीये, ओके। चला भूक लागला असेल तर जेवण करून घ्या, आपण आता उद्या क्लास घेऊया, ठीक आहे, थांबूया, चला थांबूया, उद्या भेटूया 7 वाजता, गुड बाय, गुड नाईट, गुड नाईट फ्रेंड्स।